श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. दत्त जयंती ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. यावर्षी दत्त जयंती वार मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने दत्त जयंती साजरी केली जाते. तर दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला उंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. उंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो. दत्तगुरूंचा वास म्हणजेच आपण जे उंबराचं जे झाड असतं तर त्याला आपण औदुंबर असे म्हणत असतो. दत्तगुरु हे कोणाचे अंश आहेत तर ते ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचे अंश म्हणून प्रगटलेले आहेत. दत्त जयंतीचं महत्व. दत्त जयंतीचे विशेष महत्व म्हणजे या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते. दत्त जयंती कशा प्रकारे साजरी करावी? दत्त किंवा दत्तात्रय हा विष्णुदेवाचा 6वा अवतार मानला जातो. दत्त जयंती निमित्त गाणगापूर नसरोबावाडी औदुंब इत्यादी दत्तांची मंदिरे असलेल्या ठिकाणी मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो. अनेक लहान मोठ्या मंदिरात दत्त जयंतीच्या दिवशी विद्युत रोषणाई फुलांची सजावट केली जाते. विविध कार्यक्रमांचे आयोजन या दिवशी केले जाते. सायंकाळी दत्तांची पालखी सोहळा साजरा केला जातो. दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तन आयोजित केले जाते. धूप दीप आरती नैवेद्य तर या सर्वांचा वाटप केलं जातं. शंख चक्र विष्णूचे आणि त्रिशूल व डमरू शंकराचे असे प्रतीक मानले जाते. तर हे जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर ह्या दत्त जयंतीच्या दिवशी केल्या जातात. तर आपल्याला बघायचं आहे की दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला अशी कोणती वस्तू उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही त्रास आहे तर ते सर्व दूर होतील आणि आपल्या जीवनामध्ये दत्तगुरूंची विशेष कृपा आपल्यावरती होईल. आता दत्त जयंतीनिमित्त सर्व घरांमध्ये दत्तपारायण म्हणजेच गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झालेली असेल. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही फक्त गुरुचरित्रामधील 14वा आणि 18वा अध्याय तुम्ही वाचू शकता. याने आपल्या जीवनातील सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात आणि लक्ष्मीप्राप्तीमधले अडथळेसुद्धा दूर होत असतात. तर या दोन सेवा तुम्ही रोज दत्त जयंतीपर्यंत घरामध्ये करू शकतात. उंबराचं जे झाड आहे तर ते विशेष मानलं जातं कारण यामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास आहे अशी मान्यता आहे. उंबराच्या झाडाला 1000 वर्षाचं आयुष्य आहे. उंबराचं जे झाड असतं तर ते अशा ठिकाणी आपल्याला दिसतं ज्या ठिकाणी पाण्याचा स्रोत हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला उंबराचं झाड मिळेल. तर बघा तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो कुठे करायचा आहे. तुमच्या आजूबाजूला कुठे उंबराचं जर झाड असेल तर त्या उंबराच्या झाडाला तुम्हाला एक वस्तू अर्पण करायची आहे. किंवा मग तुम्ही एक काम करू शकता की कोणत्याही दत्त मंदिरामध्ये जर तुम्ही गेलात किंवा स्वामींच्या मठामध्ये जरी तुम्ही गेला तर तिथे तुम्हाला उंबराचं झाड मिळून जाईल. तर तिथे तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. आता उपाय काय करायचा आहे याची माहिती घेऊया. तर या उपायासाठी तुम्हाला एक प्रकारचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता हा उपाय आपण कशासाठी करत आहोत तर आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे कर्ज आहेत अडचणी आहेत तर ते दूर व्हावेत आणि दत्तगुरूंची आपल्यावरती कृपा व्हावी यासाठी आपण हा उपाय करत आहोत. आपल्याला 4 मुखी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. 4 मुखी दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे. शक्यतो करून प्रयत्न करा की तूपच तुम्ही या दिव्यामध्ये टाकाला. तर तूप नसेल तर मग तुम्ही जे कोणतं तेल वापरता तर ते तेल टाका तुम्ही. आणि या दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. तर हळद ही चिमूटभर तुम्ही टाकली तरीही चालेल. आता तुम्हाला जर पंती घ्यायची नसेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घेऊ शकता. गव्हाचं पीठ मळत असताना त्यामध्ये फक्त मिठाचा वापर न करता थोडीशी हळद टाकून हे पीठ मळून 4 मुखी दिवा आपल्याला तयार करायचा आहे. आणि अशाच प्रकारे 4 मुखी दिवा प्रज्वलित करून त्यामध्ये थोडीशी हळद आपल्याला टाकायची आहे.
त्यानंतर हा दिवा घेऊन आपल्याला दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जिथे कुठे तुमच्या आजूबाजूला औदुंबराचं वृक्ष असेल, म्हणजेच उंबराचं जे वृक्ष असतं तर ते असेल, तर तिथे आपल्याला जायचं आहे. थोडंसं पाणीसुद्धा सोबत आपल्याला घेऊन जायचं आहे. असेल तुमच्याकडे पाणी तर नक्की घेऊन जा. आणि पाणी घेऊन गेल्यानंतर तुम्हाला तिथे प्रथम हे पाणी अर्पण करायचं आहे. अर्पण केल्यानंतर त्या औदुंबर वृक्षाच्या तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत करत तुम्हाला औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तुमच्या प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर तुम्हाला त्या औदुंबर वृक्षाची प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तिथे हा जो दिवा आहे तर हा दिवा तुम्हाला त्या औदुंबर वृक्षाला अर्पण करायचा आहे. हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे. दिवा डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचा नाही. खाली अगोदर थोडेसे तांदूळ ठेवायचे किंवा फुलांच्या पाकळ्या वगैरे ठेवा आणि त्यावरती हा जो दिवा आहे तर तो ठेवा. माझ्या घरातली सर्व नकारात्मक शक्ती, वास्तुदोष, पितृदोष, नजरदोष, वाईट बाधा, करणे बाधा सर्व दूर होते. माझ्या घरामध्ये लक्ष्मीप्राप्तीमध्ये येणारे जे काही अडथळे आहेत तर ते सर्व दूर होते अशी आपल्याला दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे. आणि हा जो उपाय आहे तर तो आपल्याला अशा पद्धतीने करायचा आहे. त्यानंतर तिथेच तुम्हाला एक 5 मिनटं बसायचं आहे त्या उंबराच्या झाडाखाली. आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला दत्तगुरूंना सांगायची आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असतात. आता तुमची इच्छा कोणतीही असू शकते, नोकरी, प्रमोशन, व्यापार वाढ, व्यवसाय वाढ, किंवा तुमच्या घरामधले इतर कोणते प्रॉब्लेम्स असतील, तर त्या सर्व इच्छा तुमच्या दत्तगुरूंना त्या उंबराच्या झाडाखाली तुम्हाला सांगायच्या आहेत. आणि त्यानंतर त्या झाडाला तुम्हाला छान व्यवस्थित नमस्कार करायचा आहे. आणि हे सर्व करून तुम्हाला घरी यायचं आहे. तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय कधी करायचा, तर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो दत्त जयंतीच्या दिवशी केला तर अतिशय उत्तम राहील. पण आता दत्त जयंतीच्या दिवशी जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर मग तुम्ही आजपासून दत्त जयंतीपर्यंत कधीही हा उपाय करा. कारण मध्ये सुतक पिरियड्स वगैरे असतात, त्यामुळे नाही जमत आपल्याला. आणि दत्त जयंती होऊन गेल्यानंतर जरी तुम्ही केला तरीही चालेल, काहीच हरकत नाही आहे. जर तुम्हाला सुतक पिरियड्स असेल तर नंतर करा, आणि जर सुतक पिरियड्स असेल तर अजिबात आता हा उपाय तुम्ही करू नका. तर अशा पद्धतीने हा उपाय करा. हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस 5 नंतरच्या वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमनाचा काळ असतो तर त्या काळामध्ये तुम्हाला हा जो दिवा आहे तर त्या झाडाला अर्पण करायचा आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. काही जर तुम्हाला अडचणी असतील तर त्या सर्व अडचणी तुम्हाला त्या उंबराच्या झाडाला औदुंबर वृक्षाला सांगायच्या आहेत. हजारो वर्षाचं जे आयुष्य असतं तर ते उंबराच्या झाडाला असतं. तर त्यामुळे आपलं जर आयुष्य आपल्याला किंवा आपल्या घरातील जे दोष आहेत तर ते आपल्याला दूर करायचे असतील तर हा एक उपाय तुम्ही करून तर बघा. तुम्हाला अनुभव येईल की घरातील सर्व दोष दूर होतील, दत्तगुरूंची आपल्यावरती कृपा होईल आणि आपल्या जीवनातले जे काही दारिद्र्य आहे तर ते दारिद्र्यसुद्धा दूर होईल. तर हा उपाय करून बघा, नक्की फायदा होईल. आता झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.